सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। विधायक गणेश नाइक एवं पालिका आयुक्त अभिजीत बांगर के बीच संपन्न हुए मुलाकात में ऐरोली की सामाजिक कार्यकर्ता एडवोकेट संध्या सावंत ने विधायक गणेश नाइक के माध्यम से पालिका आयुक्त को एक ज्ञापन सौंपा एवं ऐसी शिकायत की कि उनके प्रभाग क्रमांक 18 में जो कोविड केयर सेंटर है उसके सामने वाले भूखंड पर पार्किंग के लिए गड्ढे बनाए गए थे, मगर अब उन गड्ढों में बारिश का पानी जमा होने के चलते मच्छरों का आतंक बढ़ गया है, जिस कारण अब इस प्रभाग में डेंगू मलेरिया जैसी बीमारियों का खतरा भी बढ़ गया है। साथ ही उन्होंने कोविड केयर सेंटर से सटकर बनाए गए अवैध रिक्शा स्टैंड के मुद्दे की ओर आयुक्त का ध्यान आकर्षित करते हुए कहा कि रिक्शा चालक वही आसपास नैसर्गिक विधि भी करते हैं, जिसके चलते पूरे क्षेत्र में दुर्गंधी फैली रहती है एवं आसपास रहने वाले लोगों को इसकी तकलीफ उठानी पड़ रही है। आज आदरणीय आमचे लोकनेते गणेश दादा नाईक साहेब यांनी आम्हाला इकडे मुद्दामून बोलवून प्रभागातील ज्या समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आणि मांडण्यासाठी बोलवलं होतं आणि त्या संदर्भात प्रत्येक नगरसेवक आणि इतर सामाजिक कार्यकर्ते येऊन निवेदन दिलेलं आहे। तर आमच्या प्रभाग क्रमांक 18 मे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये कोविड सेंटर आहे सेक्टर 5 समोर मोकळी जागा आहे, तर तिथे खड्डे खणले आणि विचारलं होतं तेव्हा सांगितलं की इथे पार्किंगची जागा करणार, पण तेव्हापासून नंतर पावसाळा आला आणि तिथे ते खड्डे तसेच असून तिथे पाणी भरलेलं आहे आणि तिथे झाडं झुडपं वाढलेली आहे, त्याच्यामुळे तिथे मच्छर आणि त्याच्या बाजूला हे कोविड सेंटरच्या बाजूला रिक्षा तळ नाही आहे तरी पण ते रिक्षा थांबवतात आणि ते सगळं तिथे शौचालय वगैरे तिथेच करतात, त्यामुळे तिथे इतकं दुर्गंधी झालेली आहे आणि बाजूला लोकवस्ती आहे चाळी आहेत आणि त्यांना खूप त्रास होतो आहे आणि वारंवार आम्ही नगरपालिकेला वॉर्ड ऑफिसरना सांगूनसुद्धा काहीच होत नाही आहे। तर त्याचं निवेदन आता दिलेलं आहे, तर साहेबांनी आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर तिथे काहीतरी करतील। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।